वीर वुमन्स फाउंडेशन गेल्या अनेक वर्षापासून विविध उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहे. त्या अंतर्गत फाउंडेशनच्या सदस्यांना पनवेल शहरातील सौंदर्याचे केंद्रबिंदू असलेल्या वडाळे तलाव परिसरात कचरा टाकण्यासाठी डस्टबिन उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर वीर वुमन्स फाउंडेशनच्या वतीने आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वडाळे तलाव परिसराकरिता 120 लिटरचे 10 डस्टबिन उपलब्ध करून देण्यात आले असून त्यांचे फाउंडेशनच्या अध्यक्ष अर्चना परेश ठाकूर यांच्या हस्ते महापालिकेचे आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक नितीन पाटील, माजी नगरसेविका दर्शना भोई, रुचिता लोंढे, फाउंडेशनच्या उपाध्यक्षा सृष्टी निसार, सेक्रेटरी सीमा जैन, खजिनदार अर्चना सोनी, पूनम जैन, नम्रता एम बांठिया, नम्रता एस बांठिया, सिंपल जैन, कीर्ती मुनोत, अलका मेहता, आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, स्वच्छता निरीक्षक जयेश कांबळे यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी वीर वुमन्स फाउंडेशनच्या अध्यक्ष अर्चना ठाकूर यांनी वडाळे तलाव परिसर हा सर्वात स्वच्छ आणि सुंदर ठिकाण म्हणून ओळखले जावे याकरिता आणि स्वच्छ भारत अभियानाला प्रोत्साहन देण्याकरिता हा उपक्रम राबविला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं आहे. नमस्कार. या इथे आम्ही सगळेजण वीर वुमन फाउंडेशनतर्फे इथे आलेलो आहोत आणि वीर वुमन फाउंडेशन हा 2012 पासून कार्यरत आहे. आज जवळजवळ 10 वर्ष झालेली आहेत आणि आम्ही कॅन्सर कॅम्प 2-3 वेळा घेतलेले आहेत. ऑर्फनेज किंवा ओल्ड एज होममध्ये आम्ही काम करत असतो. शाळेमध्ये विविध उपक्रम करत असतो. वस्तू काही लागली की देत असतो आणि त्याप्रमाणेच शाळेमध्ये वॉटर फिल्टर देण्याचं पण काम आतापर्यंत आम्ही केलेलं आहे. आम्ही सगळे घरगुती असे लेडीज आहोत आणि एका विल पॉवरने आम्ही की काहीतरी जसं जमेल तसं समाजाला देऊ या इच्छेने आम्ही एकत्रित आलेलो आहोत. आणि या ठिकाणी वडाळे तलाव हा एक जो मोस्ट ब्युटिफुल स्पॉट पनवेलमध्ये झालेला आहे. या ठिकाणी नक्कीच दिसतं येता जाताना आम्हाला आमच्या काही मैत्रिणींना असं कळून आलं की इथे डस्टबिनची कमतरता आहे. मग त्या अनुषंगाने परेश ठाकूरच्या सल्ल्याने आम्ही सभागृह नेते जे आपले आहेत माजी सभागृह नेते त्यांच्या सांगण्याहून आम्ही हा प्रोजेक्ट तातडीने करून इथे आज केलेला आहे. त्यांनी मग 10 गार्बेज डस्टबिन आम्ही वीर वुमन फाउंडेशनतर्फे इथे नगरपालिकेला संपूर्ण करत आहोत आणि नक्कीच या गार्बेज डस्टबिननी आपलं पनवेल अधिक सुंदर अधिक स्वच्छ होईल आणि या ठिकाणी वडाळे तलाव हा एक क्लीन मोर क्लीन मोस्ट क्लीन स्पॉट ओळखला जाईल अशी मी आशा करते. आणि नक्कीच आपले शैलेश गायकवाड सर आणि भोईर सर नक्कीच याची काळजी नक्कीच घेतील आणि यापुढे आम्ही यासाठी अजून काही काम करू अशी एक अपेक्षा करते सगळ्यांकडून. आणि दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप आय थिंक टुवर्ड्स क्लिनलीनेस अँड एक पार्टिसिपेशन मोदीजींच्या स्वच्छ भारत अभियानमध्ये. थँक्यू. धन्यवाद. आज वीर वुमन फाउंडेशन यांनी महानगरपालिकेला वडाळे तलावच्या इथे कचऱ्याची समस्या निर्माण होती थोडी, तर तिथे कचरा लोक रस्त्यावर टाकत असतात त्यासाठी त्यांनी आम्हाला 10 डस्टबिन दिलेले आहेत. त्यांचे वीर फाउंडेशन यांचं वेळोवेळी नगरपालिकेला फार मोलाचं साथ असते आणि त्यामुळं आम्हाला हे दिल्यामुळं आम्ही ते महापालिकेतर्फे त्यांचे दाईल आभार मानतो.